नमस्कार, लक्षवेधी मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। कोल्हापूरच्या जिल्हा बँकेच्या निवडणुकांचे निकाल लागले। या निकालांच्या मधून कोल्हापुरामध्ये राजकीय संकेत गेलेले आहेत। या निकालाच्या पूर्वी निवडणूक होऊ नये, सर्वपक्षीय समझोत्याचं राजकारण व्हावं याच्यासाठी स्थानिक पातळीवर बरेचसे प्रयत्न केले गेले। शिवसेनेनं या निवडणुकीमध्ये आपल्याला हक्काच्या असलेल्या जागा मिळाव्यात याच्यासाठीचा आग्रह धरला, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं शिवसेनेच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं। पर्यायानं निवडणूक झाली। निवडणुकीमध्ये भाजपाला काँग्रेस राष्ट्रवादीनं सोबत घेतलं, शिवसेनेला दूर ठेवलं आणि शिवसेनेनं नाकावर टिचून मागितलेल्या जागांपेक्षा जास्त जागांवर विजय मिळवून दाखवला। काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कडून मवियाच्या अंतर्गत असताना सुद्धा शिवसेनेवरची कुरघोडी लपून राहत नाहीये। प्रकरण मग कोल्हापुरातलं असो, प्रकरण पुण्यातलं असो, प्रकरण मुंबईतलं असो की महाराष्ट्रातला इतर कोणत्याही गावातलं, राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना सुद्धा काँग्रेस आणि त्यात सुद्धा खास करून राष्ट्रवादीकडून शिवसेनेच्या खच्चीकरणाचे होणारे प्रयत्न हे शिवसैनिकांना पटत नाहीयेत, रुचत नाहीयेत। शिवसेनेच्या कडून त्यानिमित्तानं वारंवार आवाज उठवला जातोय। कोल्हापुरातल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेनेनं आपली ताकद दाखवून दिलेली आहे। वेळ प्रसंगी दोन हात करायला सुद्धा शिवसैनिक तयार आहेत असा स्पष्ट संकेत या निमित्तानं शिवसेनेनं दिलाय, आणि तो दुसऱ्या तिसऱ्या कोणाला नाही तर चक्क राष्ट्रवादी आणि काँग्रेसला दिलेला आहे। या व्यतिरिक्त सुद्धा कोल्हापुरातल्या राजकारणावर परिणाम करणाऱ्या जिल्हा बँकेच्या निवडणूक निकालांचे इतरही काही अर्थ आहेत। आजच्या लक्षवेधीच्या चर्चेत त्याचीही चर्चा। या चर्चेमध्ये आपल्या सोबत सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो। आपल्या सोबत शिवसेनेकडून संजना घाडी आहेत, त्याचबरोबर आपल्या सोबत स्थानिक पत्रकार या नात्यानं गुरुबाळ माळी आहेत, भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी आणि स्थानिक नेते या नात्यानं आपल्या सोबत महेश जाधव आहेत। तसंच या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कडून भूमिका मांडण्याच्यासाठी पक्षाचे मुख्य प्रवक्ता सूरज चव्हाण आहेत। सर्व मान्यवरांचं मी या चर्चेमध्ये स्वागत करतो। पहिल्यांदा संजना घाडी यांना माझा पहिला प्रश्न असा आहे, संजनाताई, ज्या पद्धतीनं शिवसेनेनं जिल्हा बँकेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा दबाव झुगारून दिला आणि आपलं नाणं खणखणीतपणे सिद्ध केलं, यामुळे पक्षात कशा प्रकारे उत्साहाचं भरतं आलेलं आहे? पश्चिम महाराष्ट्रात खास करून शिवसेनेला चाचपडण्याच्यासाठी म्हणून जे प्रयत्न करावे लागत होते तिथं आता ठामपणे पक्षाला पाय रोवून उभं राहता येईल का? सहकार क्षेत्राबाबतचा हा प्रश्न आहे आणि त्या अनुषंगाने उत्तर अपेक्षित करतो। आपण प्रसादजी प्रथमतः नमूद केलं की सहकार क्षेत्राबाबत हा प्रश्न आहे, तर सहकार क्षेत्राबाबत मी आपल्याला सांगू इच्छिते, महाराष्ट्रामध्ये 33 जिल्हा बँकांच्या निवडणुका झालेल्या आहेत, 28 ठिकाणी महाविकास आघाडीने आपलं निर्विवाद वर्चस्व त्या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे, मुंबई जिल्हा बँकेसारख्या ठिकाणी सर्व पक्षीय अगदी शिवसेना बीजेपी काँग्रेस राष्ट्रवादी सहकारातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन निवडणूक लढवलेली आहे। अशा पद्धतीचं वातावरण सहकारात, स्वतः मी जिल्हा बँकेची 10 वर्ष संचालक असल्यामुळे मलाही या विषयाची पार्श्वभूमी पूर्णपणे माहीत आहे की जिल्हा बँकांमध्ये किंवा सहकारातली निवडणूक ही सर्व पक्षांना एकत्र घेऊन सहकारातील कार्यकर्ते लढवत असतात। त्यापैकी काही ठिकाणी, उदाहरणार्थ कोल्हापूर या ठिकाणी, त्या ठिकाणच्या स्थानिक समीकरणानुसार म्हणजे कुठेतरी 2 जागा आम्ही 3 जागा अपेक्षित करत होतो आणि 2 जागा समोरून दिल्या जात होत्या, अशा वेळेला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी वेगळी पॅनल टाकलं, राजश्री शाहू परिवर्तन पॅनल, आणि त्या माध्यमातून त्यांनी चांगल्या पद्धतीने निर्णय घेतलेला आहे, मतदारांचा कौल घेतलेला आहे, त्याबद्दल नक्कीच शिवसेनेला आनंद झालेला आहे। पण त्याचबरोबर
मूळ जे राजश्री शाहू शेतकरी आघाडी जी आहे यात देखील शिवसेनेचे आमचे धैर्यशील माने आहेत खासदार, त्यांच्या आई आहेत निवेदिता माने, यड्रावकर पाटील जी आहेत हे देखील त्या ठिकाणी लढलेले आहेत आणि तेही जिंकून आलेले आहेत. त्याच्यामुळे सहकारामध्येही सर्व पक्षीय ताकद लागत असते आणि अशा ठिकाणी शिवसेनेने सहकार क्षेत्रात आपली स्वतःची पण मूठ बांधून एक ताकद दाखवली याचा 100% आनंद आहे. याच समीकरण कुठेतरी राजकीय याच्याशी जोडून बीजेपीला जी स्वप्न दिवसा ढवळ्या पडत असतात त्याचं कुठलंही गणित या ठिकाणी मांडलं जाऊ नये अशी मी आपल्याला विनंती करेन. बिलकुल, आपण असं सांगता आहात की आपण आपल्या पद्धतीनं आपलं नाणं खणखणीत कसं राहील याच्यासाठी म्हणून प्रयत्न केले शिवसेनेनं, त्या माध्यमातून कोल्हापूरच्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी ताकद लावली. पण एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित राहतो, तो सूरज चव्हाण यांना विचारायचा आहे. सूरज चव्हाण, राज्यातलं समीकरण मवियाचं सुस्पष्ट आहे. शिवसेना क्रमांक 1 पक्ष आहे, राष्ट्रवादी क्रमांक 2 आहे, काँग्रेस राष्ट्रवादी 3 आहे, काँग्रेसचा पक्ष क्रमांक 3 आहे. अशा वेळेला जिल्हा बँकेत कोल्हापूरमध्ये काय झालं की तुम्ही शिवसेनेला सोबत घ्यायलाही तयार नव्हतात आणि आता तर त्यांनी मागितलेल्या जागांपेक्षा जास्त जागांवर स्वतःचा विजय सिद्ध केला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या स्थानिक नातेसंबंधात न होत असतात किंवा स्थानिक पातळीवरती जे काही तुमची आघाडी होत असते किंवा पॅनल होत असतं त्या माध्यमातून होत असतात. तिथं पक्षाचं थोडं बहुत पाठिंबा असतो किंवा पक्षाचा नेतृत्व तिथं त्यांचं नेतृत्व करत असतं. परंतु या निवडणुका ज्या आहेत या निवडणुका होत असताना त्याला पक्षाचा लोगो नसताना तिथल्या पॅनलचा लोगो असतो. आता शिवसेनेबद्दल तुम्ही राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेसचं भांडण लावून द्यायचा जो प्रयत्न करताय त्याच्याने काही होणार नाही. महाविकास आघाडीमध्ये राज्यामध्ये जरी पाहिलं तरी शिवसेना नंबर 1 पक्ष आहे, राष्ट्रवादी नंबर 2 पक्ष आहे, काँग्रेस नंबर 3 पक्ष आहे आणि त्या त्या जिल्ह्यातले जी गणितं आहेत त्या गणितानुसार आघाड्या होत गेल्यात, तिथं पॅनल बनत गेलेत. ह्याचा अर्थ हा कमी आहे किंवा हा मोठा आहे हा आमच्याकडे कधीही भेदभाव झालेला नाही. तर आमचा उद्देश हाच राहिला होता की जे सहकार आमच्या नेतृत्वाने अनेक वर्षापासून जपलंय वाढवलंय आणि त्या माध्यमातून अनेकांना रोजगार देण्याचं काम केलंय तो सहकार टिकला पाहिजे, त्याच्यात वाढला पाहिजे, त्याच्यातून अनेक लोकांना काम मिळालं पाहिजे, लोकांच्या गरजा भागल्या पाहिजे त्यासाठी आम्ही केलेला प्रयत्न आहे. पण मग सूरजजी आपल्या आपल्या इतक्या सगळ्या मेहनतीच्याच जोरावर आपण जेव्हा तिथे स्वतःच जाळं सहकारातलं उभं करत होतात त्यावेळेला शिवसेना 3 मागत होती, तुम्ही 2 द्यायला तयार होतात, या तुम्हाला पटणाऱ्या नव्हत्या का? शिवसेनेची ताकद तुमच्या लेखी 3 इतकीही नव्हती का? आज तर 4 निवडून आल्या शिवसेनेच्या. प्रसाद जी, त्यांनी त्यांची ताकद दाखवल्या. काही स्थानिक पातळीवरती जे काही तुमच्या जागा वाटाघाटीमध्ये ज्या काही अडचणी झाल्या असतील त्यानुसार काही हा विचार करून घेतलेला निर्णय असेल. ह्याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही कमी आहात, ह्याचा अर्थ असा नाही होत की तुम्ही कमी आहात. याचा अर्थ असा होतो की तुम्हालाही संधी आहे. त्यांनी त्याच्या संधीचा फायदा घेऊन त्यांचे 4 आले निवडून आम्हाला त्याचा आनंद आहे की आमच्या मित्रपक्षाचे दादा निवडून आलेले आहेत. आणि आम्ही जसं आता आम्ही जसं म्हणलं ना की 33 पैकी 28 जिल्हा बँकेवरती महाविकास आघाडीचं वर्चस्व आहे तरी सुद्धा आम्ही कुठेच म्हणणार नाही की आम्ही मोदी सरकार पाडू. मोदी सरकारपर्यंत आपण पोहोचलात. महेश जाधव, याचं उत्तर द्यायचंय आपल्याला. एक बँक आली तर महाराष्ट्रातलं सरकार पाडायला निघालं. पण आम्ही कुठेही असं वक्तव्य करणार नाही की 33 पैकी 28 जागा आमच्या जरी असल्या, बँका आमच्या ताब्यात जरी असल्या तरी आम्ही कुठे मोदी सरकार पाडायचे वगैरे स्वप्न बघत नाही. आपण आपण एकदा महेश जाधव यांना संधी देऊयात. महेश जाधव, माझा आवाज येतोय का आपल्याला? जी, आपलं उत्तर अपेक्षित करतो. या सगळ्या राजकारणामध्ये थोड्या वेळापूर्वी संजना घाडी म्हणतात की आमच्यात आपापसात भांडण लावू नका, सूरज चव्हाण म्हणतात की ज्याच्या त्याच्या ताकदीनं त्यानं आपलं स्थान मिळवलं, विरोधात लढल्याच्या नंतर आता पुन्हा एकत्र येण्याची भाषा आहे, या सगळ्या राजकारणात भारतीय जनता पार्टी कोल्हापुरातल्या जिल्हा बँक आणि जिल्हा बँक व्यतिरिक्तच्या राजकारणात कुठं आहे? भारतीय जनता पार्टीनं या कोल्हापूरच्या जिल्हा बँकेमध्ये 3 उमेदवार आपण त्या ठिकाणी मागितले होते किंवा 3 उमेदवार आमचे यामध्ये होते. एक तर माजी आमदार अमोल महाडिक हे बिनविरोध निवडून आले भाजपचे. दुसऱ्या बाजूला विनय कोरेंना आम्ही त्या ठिकाणी पुरस्कृत, आमच्या भाजपचाच उमेदवार आम्ही पुरस्कृत म्हणून त्यांना केलं. आणि एक उमेदवार आमचे माजी आमदार प्रकाश आवाडे
अवघ्या थोड्या 100-150 मतानं त्यांचा पराभव झाला. त्यामुळे स्थानिक लेवलला ह्या निवडणुका सर्व पक्षाची एकत्र येऊन हे पॅनेल केलं होतं, त्यामुळे इथं पक्षीय रंग या निवडणुकीला कुणालाच देता येणार नाही हा एक भाग झाला. आणि दुसऱ्या बाजूला जे शिवसेनेचे निवडून आले जे आपण म्हणतो ते शिवसेनेचे ते दोन, एक खासदार संजय मंडलिक येणारच होते, दुसरे प्रकाश आंबेडकर आमदार त्यांचे भाऊ अर्जुन आंबेडकर हे निर्विवादपणे त्या ठिकाणी आमदाराचा एक भाऊ आणि स्वतः खासदार. त्यामुळे आणखीन एक उमेदवार जे आहेत ते गायकवाड, ती तर माजी खासदारांची नातू आहे. त्यामुळे काँग्रेस शिवसेना असे सगळे पक्ष एकत्र काही ठिकाणी आलेत, काही ठिकाणी वेगळे झालेत. पण मग महेश जाधव यातल्या विजयामध्ये, यातल्या विजयातली शिवसेनेची सरशी नक्की कुणामुळे झाली? शिवसेनेची सरशी अशी व्यक्तिगत सरशी म्हणता येणार नाही, कारण यामध्ये सर्व हे महाविकास आघाडी म्हणून लढत असताना अनेक महाविकास आघाडीतले आणि काँग्रेसचे नेते सुद्धा यांच्या आघाडीत होते. आता सुरेश कोराड यांच्या सुयोग्य पत्नी यामध्ये या शिवसेनेच्या पॅनलमध्ये होत्या. त्यामुळं या निवडणुकीला पक्षीय रंग लावता येणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्राच्या लेवलला सोडा, केंद्रामध्ये तर खूप लांब झालं आणि 10-20 वर्ष तुम्ही स्वप्न सुद्धा बघू नका. आज स्थिती काय आहे, देशात असू दे राज्यात असू दे, भारतीय जनता पार्टी एक आणि सगळे मिळून एक, तरी देखील आम्ही परवाच्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीत 4 आमदार भाजपचे निवडून आलेले आहेत आणि पराभव सुद्धा या महाविकास आघाडीचा. सुरज चव्हाण उत्तर आहे का या मुद्द्यावर? 100% उत्तर आहे. भारतीय जनता पार्टी कुठल्याही लोकशाहीच्या पद्धतीनं निवडणुका न लढता धनशक्तीचा वापर आपण पाहिलेला आहे. नागपुरामध्ये ज्या पद्धतीनं धनशक्तीचा वापर केलेला आहे आणि लोकशाही धनशक्ती म्हणायचं का? आणि तुम्ही जिंकलं की तुम्ही तुमच्या तिथं सगळी प्रामाणिक आणि भाजप जिंकलं की तुम्ही तुम्हाला तुम्ही स्वतः आहे तुम्हाला माहित आहे की धनशक्तीचा वापर नागपूरमध्ये कशा पद्धतीनं झालेला आहे, कसा त्याचा पैशाचा वापर करून त्या गैरमार्गाने आपण विधान परिषदेमध्ये एंट्री मारलेले हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. ह्याला आम्ही तुम्ही सांगायचं बघतोय, महाराष्ट्र बघतोय, भाजप एक आहे, तुम्ही भाजप एकच आहे, भाजप एकच आहे. भाजपाला मला मला वाटत नाही की भाजपाचं या भारतामध्ये कुणासोबत म्हणजे आघाडी आहे किंवा युती आहे. भाजप एकच आहे, कारण आज जनसुराज्य सारखा पक्ष, तुमच्या सोबत असणारा पक्ष आज महाविकास आघाडीमध्ये तिथं स्थानिक पातळीवर आमच्या सोबत लढलाय. तुम्ही अनेक लोकांना म्हणजे भाजपाने काय केलेलं आहे की दुसऱ्याच्या खांद्यावरती बसायचं, मोठं व्हायचं आणि मोठं झालं की त्याला खाली दाबायचं, म्हणून त्याच्यामुळे भाजप आज एकटीच व्हायला लागले. सुरज चव्हाण, आपल्याला असं वाटतंय की जनसुराज्य पक्ष हा आधी भाजप सोबत होता, आता तुमच्या सोबत आला, पण त्याच पक्षाचे प्रमुख असलेल्या विनय कोरेंचं वक्तव्य पाहण्यासारखं आहे. महेश जाधव एकच मिनिट थांबा, विनय कोरेंची आलेली एक प्रतिक्रिया चर्चेत घेणं गरजेचं आहे, ती एकदा ऐकूयात आणि चर्चेला पुढे नेऊयात. ज्या जागा निवडून आलेल्या आहेत ह्या सगळे नेते मंडळी जर सत्तारूढ आघाडीचे प्रामाणिक राहिले असते तर त्यातली एक सुद्धा जागा निवडून येऊ शकत नव्हती. हे कळण्या एवढा कोल्हापूर जिल्ह्यातल्या सहकारातला कार्यकर्ता अज्ञानी नाही. आणि म्हणून हे जे काही पाप ह्या लोकांच्या हातून झाले, ज्याच्या कोणाच्या हातून हे पाप झालं असेल त्याला त्याची किंमत योग्य वेळेला मोजावी लागेल आणि कोल्हापूर जिल्हा सुद्धा ही गोष्ट बघितल्याशिवाय राहणार नाही. चर्चेच्यासाठी आपण आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांपर्यंत येतोय. आता सुरज चव्हाण, आपलं उत्तर काय? विनय कोरे यांच्या सोबत असण्याबद्दल थोड्या वेळापूर्वी आपल्याला आनंद झाला होता, आता विनय कोरेंचं वक्तव्य आपण ऐकलं असेल, ते म्हणतात सत्ताधाऱ्यांनी बेईमानी केली. मला वाटतंय त्यांच्या सोबत स्थानिक पातळीवर कुठे काहीतरी झालं असेल, त्याच्यामध्ये आता मला त्याच्यामधले डिटेल्स माहिती नाही. पण विनय कोरे पॅनलमध्ये हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि ह्या एकत्रित त्या पॅनलमध्ये होते, त्यांनी पॅनलकडनं निवडणूक लढलेले. राज्यामध्ये ते भाजपा सोबत आहेत पण स्थानिक पातळीच्या पॅनलमध्ये ते नक्कीच आमच्या सोबत होते. महेश जाधव, हा बचाव पुरेसा आहे आणि अशा प्रकारचा बचाव होऊ शकतो का? नाही, हे साफ चुकीचं आहे. मग आम्ही पण होतो तुमच्या पॅनलमध्ये एकत्र, त्यामध्ये ते विनय कोरेंचे सांगताय तुम्ही महाराष्ट्र लेवल आमच्या बरोबर आहेत. काय झालेलं आहे, हे सगळे तिघ एकत्र येऊन देखील यांना आपली सत्ता वाचवताना नाकेनऊ आलेला आहे. आज उद्या निवडणूक उदे, परवा निवडणूक उदे महाराष्ट्राची, आज जनता वाट बघायला आलेली आहे की कधी एकदा निवडणूक लागते आणि ह्या महाविकास आघाडीला कधी एकदा घरात बसवते हे जनता ठरवणार आहे.
या मुद्द्यावर एकदा पटकन संजना घाडी यांची प्रतिक्रिया घेऊयात. जनतेतल्या रोषाला या निमित्तानं वाट मिळाली तशा प्रकारचा संकेत या निवडणुकीत समोर आला का? सर, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे दैनंदिन याच्यातलं किंवा महाराष्ट्र शासनाकरता किंवा एखाद्या निवडणुकींकरता चालणारं राजकारण हे वेगळ्या पद्धतीवर चालतं आणि सहकारी बँकांच्या जेव्हा निवडणुका असतात किंवा सहकारी संस्थांच्या जेव्हा निवडणुका असतात तेव्हा आपण ज्यांना निवडून देतोय ते ही सहकारी संस्था किंवा सहकारी बँका चालवण्यासाठी सक्षम आहेत का, आमच्या आर्थिक ठेवी यांच्याकडे सुरक्षित राहू शकतील का, बँक चांगली स्थितीत येऊ शकेल का, हा विचार करून मतदार मतदान करत असतात. असे सुविध मतदार आणि हे चांगले सुशिक्षित चांगल्या संस्था चालवणारे मतदार असतात त्यांना खूप सारासार विचार करून हे मतदान करत असतात. त्याच्यामुळे या दोन्ही गोष्टींचा कुठेही आपण त्या ठिकाणी तिथे हे जुळवू नये. मला आता जे सांगितलं जाधव सरांनी मी मला त्यांना सांगाय असं वाटेल की शिवसेना किंवा महाविकास आघाडी कधीच हा विचार करत नाही की 33 पैकी 28 ठिकाणी आमचे महाविकास आघाडीचे जरी उमेदवार निवडून आले असले आमचं निर्वाद वर्चस्व सिद्ध झालं असलं तरी मोदी सरकार किंवा महाराष्ट्र याच्यामध्ये राजकीय याच्यात काय होईल हे आम्ही भाष्य करत नाही. पण नारायण राणेंनी जेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काही निर्णय झाला त्यावेळेला त्यांनी भाष्य केलंच की आता पुढचं महाराष्ट्राकडे आमचं लक्ष. हे जी विधानं आहेत ना ही चुकीची आहेत जाधव साहेब. पण मग संजना गाडी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करायला अशा प्रकारची वक्तव्य करणं चूक की बरोबर? ही विधानं 100% चुकीची आहेत ना सर. ही तुम्ही एक सहकारी संस्थेचं मग 33 ठिकाणी आम्ही आहोत तर आम्ही असं म्हणायचं का, हे चुकीचं ठरेल ना. कारण आपण ज्या वेळेला राजकीय याच्यात काम करणार आहोत तेव्हा समोर येणारच आहोत. महेश जाधवजी जे म्हणतायत की महाराष्ट्रातले मतदार वाट पाहतात, आहेत की आता नगरपालिका आहेत महानगरपालिका आहेत सगळंच येऊ घातलेलं आहे. जर तुम्हाला तुमच्या कामावर एवढा कॉन्फिडन्स असेल सगळ्यांनी वेगवेगळा लढून दाखवा, दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल, कळेल कोण कुणाचा पक्ष. अहो तुमचा पोटसूळ केवढा मोठा आहे हे महाराष्ट्रातली जनता दररोज या मीडियाच्या माध्यमातून बघते महेश जाधवजी. त्याच्यावर आता तुमचं तुम्हालाच औषध करावं लागेल. आमच्या नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे 25 वर्ष पुढची तुम्ही वाट बघत राहायचंय. 25 वर्ष वाट बघत राहायचंय. आपल्याला गुरुबाळ माळी यांना प्रतिक्रियेसाठी आता बोलतं करायचंय. गुरुबाळ माळी, चर्चेतल्या पहिल्या टप्प्यामध्ये राजकीय विविध प्रकारच्या प्रतिक्रिया आपल्या समोर आल्या. एका बाजूला विजय झाल्याच्या नंतर सत्तेतले गट सरळ सांगतात की या निवडणुकांकडे जिथे जिथे ते कमी पडले तिकडे राजकीय दृष्टीनं पाहू नका, जिथे जिथे त्यांची सरशी झाली आहे तो विजय मात्र पक्षाशी जोडू नये. मुळात आता आपण जे विनय कोरे यांची जी प्रतिक्रिया ऐकवली त्यांनी जो राग व्यक्त केलाय कारण त्यांची स्वतःची एक जागा पडली आणि भाजपचे आमदार प्रकाश आवाडे हे त्यांच्या सोबत होते. दोन सत्ताधारी गटाच्या वतीनं उभारलेले हे दोघे जण पराभूत झालेत आणि मोठ्या मतानं पराभूत झालेत, किरकोळ मतदाने नव्हे. त्यामुळे विनय कोरे यांचा राग एकीकडे आपण समजू शकतो आणि दुसरीकडे शिवसेनेनं 3 जागा मागितल्या होत्या, प्रत्यक्षात 4 जागा आता निवडून आल्या आणि 5वी जागा सोबत आहे. म्हणजे त्यांनी 3 मागून आता 5 मागून मिळालं नाही ते लढून त्यांनी मिळवलेलं आहे. फक्त ते दोन्ही काँग्रेस बरोबर नव्हते, भाजप मात्र दोन्ही काँग्रेस बरोबर गेला. म्हणजे एखादी सत्ता टिकवायची असेल तर बऱ्याच वेळा पक्ष हा गौण भाग ठरतो हे कोल्हापूरच्या राजकारणात पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आणि सिद्ध केलेलं आहे. गुरुबाळ माळी, मग या निमित्तानं माळी साहेब या निमित्तानं पुढचा पटकन प्रश्न घेतो चर्चेमध्ये, तो असा आहे की आता जो निकाल लागला जिल्हा बँकेचं स्थानिक पातळीवर तिथल्या स्थानिक राजकारणातलं महत्व अधोरेखित करण्याची वेगळी गरज नाही, आता जे निकाल हाती लागलेले आहेत त्याचा परिणाम पुढच्या 6 महिन्यात कसा दिसणार आहे? असा परिणाम होण्याची शक्यता नाही कारण पुढच्या सगळ्या निवडणुका ह्या महाविकास आघाडीच्या वतीनेच लढल्या जातील असं एकूण चित्र आहे. कारण यापूर्वी महाविकास आघाडी एकत्र आहे, कारण जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडी एकत्र आहे, महापालिकेत महाविकास आघाडी एकत्र आहे, गोकुळमध्ये महाविकास आघाडी एकत्र आहे. म्हणजे जिथं जिथं सत्तास्थाने महत्वाची आहेत ते सगळ्या ठिकाणी महाविकास आघाडी एकत्र आहे. फक्त जिल्हा बँकेत केवळ एका जागेसाठी शिवसेना पडली, शिवसेना बाहेर पडली असं म्हणत असताना शिवसेनेचे दोन, एक माजी खासदार निवेदिता माने आणि आताचे विद्यमान मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर हे सत्ताधारी आघाडी सोबतच आहेत. म्हणजे
सेना बाहेर पडले असते तरी सेनेचे दोन मुख्य नायक सत्ताधारी आघाडी बरोबर म्हणजे दोन्ही काँग्रेस बरोबर आहेत, त्यामुळे ही निवडणूक झाल्यानंतर फार काही हे एकमेकांच्या विरोधात राहतील असं वाटत नाही। हे पुन्हा महाविकास आघाडीचे काय जे काय घटक आहे ते तिन्ही थोडक्यात गुरुबळ माळी अर्थ असा काढता येईल की आत्ताच्या घडीला जे काही जिल्हा बँकेत घडलं ते तेवढ्या पुरत आहे आणि हे पेल्यातलं वादळ आहे, पण आता पुढचा टप्पा चर्चेत घेतो आणि सूरज चव्हाण यांना विचारतो। सूरज चव्हाण, आपल्याला कोल्हापुरातल्या या जिल्हा बँकेच्या राजकारणाच्या निमित्तानं हा सगळा प्रकार मवियाशी जोडून पाहायचा नाहीये, पण त्याच्या पलीकडे जाऊन जर महाराष्ट्राच्या राजकारणाची चर्चा झाली तर पुण्यामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेनेचं लागलेलं भांडण आपल्याला लक्षात येत असेल। कोल्हापुरात आज भलेही जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेना तुमच्या समोर उभी टाकली असेल, त्यांनी स्वबळावर चार जागा मिळवलेल्या असतील आणि येत्या निवडणुकीत ते समोर आहेत, समोर नसतील सोबत असतील अशी अपेक्षा असेल, तरीही या दिवसांमधलं आत्ताचं वातावरण काय आहे हे पुढे टिकेल याची काही शाश्वती नाही। आत्ताचं वातावरण टिकेल हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्थानिक पातळीच्या वातावरण बघून तिथले निर्णय घेतले जातात, त्याचा अर्थ महाविकास आघाडी सरकार ह्या राज्यावरती त्याचा काही इम्पॅक्ट होईल असं मला वाटत नाही, कारण तिथल्या स्थानिकाचे जे काही निवडून येणारे असतील किंवा एक विश्वास आदर्शक चेहरे जे असतील लोक त्यांना मतदान करतात, मतदान रूपी ते त्या संस्था चालवत असतात आणि अशा लोकांना संधी देण्याचं काम मतदार करत असतात, पण त्याचा काही जास्त परिणाम हे राज्याच्या राजकारणावर पडेल असं मला वाटत नाही। राज्यामध्ये तीन पक्षाचं सरकार आहे ते व्यवस्थित चालेल, त्याचा अर्थ असा होणार नाही की तिथं आमचा विरोध झाला एकमेकाचा म्हणून राज्याच्या राज्य सरकारमध्ये सुद्धा विरोध होईल असं होत नाही। स्थानिक पातळीवरचं राजकारण वेगळं आणि राज्याचं राजकारण वेगळं। महेश जाधव, आपली प्रतिक्रिया अपेक्षित करतो पटकन। यामध्ये राज्यावरती याचा परिणाम होणार नाही, परंतु आता येणाऱ्या कोल्हापुरात महानगरपालिकेची निवडणूक आहे, आता त्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला हेच पक्ष महाविकास आघाडी एकत्र लढणार का वेगवेगळे लढणार हाही विचार करण्याचा मुद्दा आहे। पण भारतीय जनता पार्टी महापालिकेमध्ये सुद्धा स्वतःच्या स्वबळावरती आम्ही सर्व निवडणूक महापालिकेची सुद्धा लढवणार आहोत आणि महाराष्ट्रातलं सरकार महाविकास आघाडी सरकार पाडायचं किंवा त्या काय करायचं आम्ही त्याकडे जात नाही। आम्ही 2024 ला ताकदीनिशी स्वबळावरती निवडणूक लढवून पुन्हा एकदा या महाराष्ट्रावरती भारतीय जनता पार्टीची एक हाती सत्ता आणण्यासाठी आम्ही या ठिकाणी निश्चितपणे त्याची तयारी आमची सुरू झालेली आहे आणि जनतेला सुद्धा हा विश्वास आहे की आता भारतीय जनता पार्टी शिवाय या महाराष्ट्राला पुढे न्यायला भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही हे सर्वसामान्य जनतेमधून सुद्धा आता ठीक उठू लागले। महेश जाधव, आपली प्रतिक्रिया पोहोचली, एक छोटीशी विनंती आहे, फक्त उत्तर देताना थोडस मागे सरकून बसा, आपण बऱ्यापैकी पुढे येत आहे त्यामुळे चेहरा आपला नीट दिसत नाहीये। पटकन संजना घाडी यांना बोलतो करतो। संजना घाडी, या प्राप्त स्थितीमध्ये आत्ताच्या घडीला ज्या पद्धतीनं तुम्ही स्वतःची मवियामधली जिल्हा पातळीवरची कुचंबणा होत असतानाही तिकडे दुर्लक्ष करताय आणि इतर ठिकाणी जिथे जिथे सकारात्मक निकाल लागताय त्याबद्दल आनंदी होत आहे हे कार्यकर्त्यांना लक्षात येत नाही, शिवसेनेचा कार्यकर्ता होणाऱ्या कुचंबणेकडे इतक्या सहज दुर्लक्ष कसं करतो? तुम्ही जे सांगताय तीन पक्ष एकत्र काम करतात, वेगवेगळ्या पक्षांची वेगवेगळ्या विचारांची लोक एकत्र येऊन काम करतायत आणि माननीय उद्धव साहेब, माननीय अजितदादा पवार, शरद पवार साहेब हे खूप चांगल्या पद्धतीने यांनी याची मोड बांधलेली आहे। काँग्रेसचे आमचे नेते आहेत नाना पटोले जी आहेत, ही सगळी मंडळी खूप चांगल्या पद्धतीने एकत्र महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत। काही ठिकाणी तुम्ही आता भाजपाचे कार्यकर्ते असतील त्यांचे सुद्धा स्थानिक पातळीवर वाद असतात, शिवसेनेचे स्वतः पक्षांतर्गत वाद देखील असतात, त्याच्यामुळे इतर पक्षांबरोबर जात असताना थोड्याफार प्रमाणात कुरबुरी असणं हे आम्ही समजू शकतो आणि त्याच्यावर व्यवस्थितपणे कशा पद्धतीने मार्ग काढायचा याकरता आमचे पक्ष प्रमुख माननीय उद्धव साहेब, माननीय युवा नेतृत्व आदित्य साहेब हे खूप सक्षम आहेत आणि मला वाटतं आमच्या इतर मित्र पक्षांचे नेते देखील त्याकरता सक्षम आहेत आणि त्यामुळे महाविकास आघाडीवर कुठेतरी त्याचं विरजण पडेल किंवा काहीतरी होईल हे होणं शक्य नाही। ठीक आहे, गुरुबळ माळी, आपल्याला राजकीय विश्लेषक या नात्यानं सांगायचंय की आज जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीच्या आधारे पुढचं राजकीय विश्लेषण करायचंय का, येणाऱ्या दिवसांमधली परिस्थिती कशी असेल हे आता सांगता येणार नाही म्हणून वाट पाहायची? तसंच आहे की आता महेश जाधव म्हणाले की ते आता महापालिका निवडणूक आहे, महापालिका निवडणुकीत निश्चितपणे दोन्ही काँग्रेस आणि शिवसेना हे स्वतंत्र लढतील आणि लढल्यानंतर निवडणुकीनंतर ते पुन्हा एकत्र येतील,
जिल्हा परिषद निवडणुकीतही तेच होणार आहे आणि नगरपालिकांच्या निवडणुकीतही तेच होणार आहे. फक्त आता जे ही जिल्हा बँकेची निवडणूक झाली ही एक नांदी आणि एक झलक आहे. पण हे असलं तरी निवडणुकीनंतर हे महाविकास आघाडी ही एकत्र येणार आहे, कारण त्यांचा मुख्य शत्रू हा भाजप आहे. शिवसेना हा काय दोन्ही काँग्रेसचा शत्रू नाही, त्यांचा मुख्य शत्रू हा भाजप आहे. त्यामुळे तिघं एकत्र येऊन भाजपला त्रास देणे किंवा भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे ह्या तिघांचा आता एकमेव ध्येय आहे. जसं राज्यात ध्येय आहे तसंच स्थानिक पातळीवर सुद्धा त्यांचं ध्येय एकच आहे की भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं आहे. पण गुरुबाळ माळी, स्थानिक पातळीवर स्थानिक नेतृत्वाला स्थानिक कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या साठीच ज्या निवडणुका पाहिल्या जातात त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या तिघांची एकत्र आघाडी टिकेल का? आता टिकली नाही हे जिल्हा बँकेनं दाखवून दिलेलं आहे. कारण शिवसेना हा आपला मित्र असताना सुद्धा शिवसेनेला बाजूला ठेवून भाजपशी दोन्ही काँग्रेसने युती केली, म्हणजे कार्यकर्त्याला संधी देण्यापेक्षा आपली सत्ता कशी राहील हे नेते पाहतात हे यावरून सिद्ध झालं. एकीकडे भाजपला राज्यभर शिवा द्यायच्या आणि बँकेच्या निवडणुकीत भाजपच्या मांडीला मांडी लावून प्रचार करायचा हे काय जे झालं हा वेगळा संदेश एका अर्थी गेलेला आहे कार्यकर्त्यांना. कारण निवडणुका कोणत्याही परिस्थितीत बिनविरोध करायचा यासाठी हा अट्टावास होता. शिवसेनेनं केवळ 3 जागा ज्यादा मागितल्या त्यामुळे ही निवडणूक लागली. 3 जागा दिल्या असत्या तर कदाचित ही निवडणूक लागली नसती आणि बिनविरोध झाला असता, निवडणूकच बिनविरोध झाली असती. यात पटकन जाता जाता शेवटच्या टप्प्यात संजना घाडी आणि सूरज चव्हाण आपल्याला प्रत्येकी 30-30 सेकंदांमध्ये स्वतंत्ररित्या प्रश्न विचारायचे आहेत. संजना घाडी, ज्या पद्धतीनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं भारतीय जनता पार्टी सोबत कोल्हापुरात सलोखा केला, त्यांच्या सोबत जाणं पसंत केलं, तरीही शिवसेना आज सगळं काही विसरून गोड मानून पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादीच्या मागे जायला तयार आहे. सर, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने राजकारण होत असतं. काही छोट्या ठिकाणी अशा पद्धतीच्या छोट्या युत्या आपल्याला पाहायला मिळतात. परंतु भाजप, मी पुन्हा सांगते, सहकारातल्या निवडणुका या राजकीय निवडणुकांची आपण संलग्न करू नये. तसं म्हटलं तर मुंबई जिल्हा बँकेत जी निवडणूक झाली या सगळे पक्ष एकत्र येऊन लढले तर राजकारणात भविष्यात विरोधी पक्षच राहणार नाही असं होत आहे का? असं होत नाहीये. त्याच्यामुळे ही निवडणूक झाली व्यवस्थितपणे. जे काही झालं त्याच्यामध्ये 100% शिवसेनेने सहकारात आपली ताकद आजमावली आणि त्याच्यामध्ये शिवसेनेलाही यश आलं. भविष्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून पुन्हा आम्ही सामोरे येण्यासाठी एकत्र येण्यासाठी सर्व नेते मंडळी सक्षम आहेत. थोडक्यात काय तर काहीही झालं तरी आता महाविकास आघाडीची मोठ तुटू द्यायची नाही याबाबत तिघांमध्ये एकमत दिसतंय. जाता जाता पटकन सूरज चव्हाण यांच्यासाठीचा प्रश्न. विनय कोरेंना दुखावलं आहे, हे दुखावले पण कसं निस्तरायचं? विनय कोरेला दुखावलं तिथलं स्थानिक पातळीवरचं राजकारण, स्थानिक नेतृत्वासोबत त्यांनी महाविकास आघाडीमध्ये सामील झाले होते आणि त्यांची नाराजी दूर होईल, जे काही त्यांच्या मनामध्ये संशय असतील ते सुद्धा दूर केले जातील आणि ते होतील. मला विश्वास आहे भाजप सरकार पक्ष आमच्या सोबत आलाय, विनय कोरे साहेबांसारखा पक्ष सोबत आलाय, तर आम्ही त्यांची नाराजी दूर करू, त्याच्यात काही अडचण नाही. ठीक आहे. थोडक्यात काय तर प्राप्त स्थितीमध्ये सध्याच्या घडीला कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे वेगवेगळ्या प्रकारचे काय अर्थ होते ते आपण या चर्चेत जाणून घेतले. वेळ मर्यादेमध्ये आपल्याला चर्चेला विराम द्यायचा. आपण सर्व मान्यवर चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.